उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री 8 वाजता एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर उपनगर पोलिसांनी या खून प्रकरणी 4 जणांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या बोदले नगर येथे एका दुकानात कामाला असलेल्या तुषार एकनाथ चौरे या युवकावर 4 जणांच्या टोळक्याने शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. चौरे हा दुकानातील काम आटपून आपल्या दुचाकी गाडीवर घरी जात असताना पाठीमागून दुचाकी गाडीवर आलेल्या 4 जणांनी चौरे याच्या गाडीला लात मारली. त्यानंतर चौरे खाली पडल्याने या टोळक्याने चौरे याच्यावर सशस्त्र हल्ला केला. त्यावेळी या हल्ल्यात चौरे गंभीर जखमी झाल्याने मृत पावला. त्यानंतर सदर घटनेची माहिती उपनगर पोलिसांना समजताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या प्रकरणी सचिन गरड याने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हल्लेखोर सुलतान मुख्तार शेख, रोहित पगारे, शुभम खांडरे, अमन शेख यांना अटक केली आहे. तसेच सदरचा हल्ला प्रेम प्रकरणावरून झाला असल्याचे समजते. या घटनेबाबत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी माहिती दिली. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोदले नगर या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये मागील भांडण्याच्या कारणावरून यातील मयत तुषार चावरे या धारदार हत्याराने आरोपी यांनी संगनमत करून ठार मारले होते. त्याच्यामध्ये तात्काळ पोलिसांचे पथक तयार करून यातील आरोपी हे पकडण्यात आलेले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 4 मेजर आरोपी आणि 1 अल्पवयीन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशन करत आहे. त्याच्यामध्ये 2 वेळा मागे 15 दिवसापूर्वी 2 वेळा भांडणं झाली होती आणि त्याच्यावरून हा सदरचा प्रकार घडलेला आहे. आणि नेमकी भांडणं कशावरून झालेली होती याचा तपास पोलीस कस्टडीमध्ये करण्यात येत आहे. त्याच्यावरती लक्ष ठेवून नंतर तो ज्यावेळेस कामाच्या ठिकाणून बाहेर निघाला त्यावेळेस गाडी अडवून तेथे त्याला मारधोड करून त्याचा खून करण्यात आलेला आहे. आरोपी याच्यामध्ये रिमांडमध्ये आहे, याच्यात सखोल तपास करण्यात येईल. याच्यामध्ये 1 धारदार शस्त्र ताब्यात घेण्यात आलेलं आहे, बाकीचे पण आता रिमांडमध्ये आम्ही चौकशी करत आहोत. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने हाणामारीचे आणि चोरीचे प्रकार घडत असतात, परंतु पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष असते. तर वाढत्या गुन्हेगारीमुळे उपनगर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारण्यास कोणताही अधिकारी तयार होत नसतो. त्यातच मोठ्या प्रमाणात उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळा झाला असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.